नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण दिक्पालांविषयी जाणून घेणार आहोत. दिक्पाल म्हणजे वेगवेगळ्या दिशांची पालन करणारी देवता. केरळमधील मदियनकुलम मंदिरात मध्यवर्ती ठिकाणी असणारं असं हे दिक्पालांचं शिल्प. यात 8 दिशांच्या 8 देवता आणि ऊर्ध्व दिशेची 9 देवता यांच्या छोट्या छोट्या प्रतिमा एका कोंदणात बसवल्या आहेत. एकूण 10 दिशा असतात आणि या 10 दिशांच्या 10 देवता आहेत. या शिल्पीत 10 पैकी 9 देवता बघता येतील. यात अधो दिशेची देवता नाहीये. आता या दिशा आणि त्यांच्या देवतांची माहिती थोडक्यात सांगते. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा. मान वर केल्यावर दिसते ती दिशा. आपल्याला प्रार्थना करायची आहे किंवा ईश्वराच्या दिशेने संकेत करायचा आहे तर आपण वर आकाशाकडे बघतो. ही दिशा सर्वात महत्वाची मानली जाते आणि या दिशेची देवता आहे ब्रह्मा. ईशान्य दिशा. पूर्व आणि उत्तर दिशा जिथे मिळतात ती ईशान्य दिशा. या दिशेचे अधिष्ठाते आहेत भगवान शंकर. ईशान हे महादेवांच्या एका रुद्राचंही नाव आहे. भगवान शिव हे या दिशेचे अधिपती असल्यानेच या दिशेला ईशान किंवा ईशान्य असं म्हणतात. घरातही ईशान्य कोण सर्वात पवित्र मानला जातो. देव्हारा हा नेहमी ईशान्येसच असावा तो याचसाठी. पूर्व. आता ईशान्येनंतर पूर्व दिशा. सूर्याचं जेव्हा उत्तरायण असतं तेव्हा सूर्य ईशान्य दिशेला उगवतो, पूर्वेस नाही. या पूर्व दिशेचा स्वामी अर्थातच सूर्य आहे, पण देवता मात्र इंद्रदेव आहे. आग्नेय. दक्षिण आणि पूर्व दिशा जिथे मिळतात ती दिशा म्हणजे आग्नेय दिशा. दिशेच्या नावावरून सहजपणे समजेल की या दिशेची देवता अग्निदेव आहे. म्हणूनच घरात अग्निसंबंधी गोष्टी या दिशेस ठेवाव्यात, जशी चूल किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित उपकरणे. दक्षिण. या दिशेची देवता यमराज आहे. घराचा मुख्य दरवाजा या दिशेला नसावा तो याचसाठी. नैऋत्य. दक्षिण आणि पश्चिम दिशा जिथे मिळते ती म्हणजे नैऋत्य दिशा. या दिशेची देवता निवृत्ती आहे. पश्चिम. या दिशेची देवता वरुण देव आहे. वायव्य. उत्तर आणि पश्चिम दिशा जिथे मिळतात ती दिशा म्हणजे वायव्य दिशा. या दिशेचे देव अर्थातच वायुदेव आहेत. उत्तर. या दिशेचा स्वामी कुबेर आहे. कुबेर म्हणजे धनाची देवता, त्यामुळे घराचं मुख्य दार उत्तरेला असेल तर अतिशय उत्तम मानलं जातं. या सगळ्या देवता या शिल्पात त्या त्या दिशेस बसवल्या आहेत. नीट बघितलं तर त्या देवतांची ओळखही पटू शकेल. या 10 म्हणजेच अधो दिशेची देवता नाहीये. वर बघितलं की ऊर्ध्व आणि खाली बघितलं की अधो ही दिशा. या दिशेची देवता शेषनाग आहे. वराह पुराणात उल्लेख आहे. एकदा ब्रह्मदेव त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीचा विचार करीत होते तेव्हा त्यांच्या कानातून 10 मुली उत्पन्न झाल्या. त्यातील 6 मुख्य होत्या आणि 4 गौण. तेव्हा त्या मुलींनी त्यांनी कुठे जावे आणि त्यांचे पती कोण हे ब्रह्मांना विचारलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही तुम्हाला हव्या त्या दिशेला जा आणि लवकरच तुमच्या योग्य पती मी तुमच्याकडे पाठवून देईन. या मुली म्हणजेच इंद्राणी किंवा पूर्वा, जिला आपण पूर्व दिशा म्हणतो. स्वाहा आग्नेय म्हणजेच आग्नेय दिशा. धूमोर्णा किंवा दक्षिणा म्हणजेच दक्षिण दिशा. निऋती किंवा नैऋती म्हणजे नैऋत्य दिशा. वारुणी किंवा पश्चिमा म्हणजेच पश्चिम दिशा. स्वस्ती किंवा वायवी म्हणजेच वायव्य दिशा. भद्रा किंवा उत्तर म्हणजेच उत्तर दिशा. आणि ईशानी म्हणजेच ईशान्य दिशा. ज्या 8 दिशांना या मुली गेल्या त्यांचीही नावे. मग ब्रह्मांनी 8 दिक्पालांचं एक समूह तयार केला आणि प्रत्येक मुलीला बोलवून एक एक मुलगी त्या त्या दिक्पालास दिली. मग ते दिक्पाल आपल्या आपल्या दिशेबरोबर त्या दिशेस निघून गेले. या दिक्पालांचं नाव त्या त्या दिशेसह आधीच मी सांगितलेलं आहे. उरल्या 2 दिशा म्हणजेच ऊर्ध्व आणि अधस. या ऊर्ध्व दिशेस स्वतः ब्रह्मदेव गेले आणि खालच्या दिशेस त्यांनी शेषनागास प्रतिष्ठापित केलं. या दिशा आणि त्यांची नावे यांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.